आई गावदेवी माजिवडे संघाचं सुद्धा नाव असेल, तर आई गावदेवी ढोकाळपाडा सुद्धा संघाचं नाव असेल. तर या तीन आतापर्यंत सामने शिल्लक राहिले दुपारच्या सत्रातील, ह्यामधून कोणता संघ विजय होणार आहे आणि त्या जो संघ विजय होणार आहे त्याला दोन हात करावे लागतील आई दुधेश कोळीवली संघासमोर. तर हा जो सामना आहे आजच्या दिवसातील नववा सामना आपण पाहतो, आई गावदेवी माजिवडे संघ वर्षास आई गावदेवी ढोकाळपाडा. माजिवडे संघाने अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे आणि जरी मेरी येऊर संघाला मात्र पराजयाची चव चाखायला लावलेली आहे आणि तोच संघ पुढे वाटचाल करताना त्याचे दोन हात आपण पाहतोय, तो म्हणजे आई गावदेवी ढोकाळपाडा संघ. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना पहिल्याच चेंडूवर घनागाती प्रहार पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत चौकार. प्रमाणे माजिवडे संघाच्या रोहित यांनी सुरुवात केली होती, तब्बल 25 धावा खेचून काढल्या होत्या, षटकारांची हॅट्रिक केली होती आणि त्याच रोहितला मात्र पंकजने पलटवार करताना आपण पाहतो चौकार आणि षटकाराने. यावेळेस मात्र हलक्याने खेळाने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, रोखलं स्वतःला आणि खरं ते हिट करायला आवश्यक होतं कारण समोरचा फलंदाज महेंद्र होता, तो सुद्धा जबरदस्त फलंदाज आहे आणि अशा वेळेस थोडीशी रिस्क घेणं गरजेचे होते शतरक्षकाला, तो घेतली गेली नाही माजिवडे संघाकडनं आणि एक धाव मात्र पूर्ण होते आणि अशा प्रकारे तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर पंकज यांनी जबरदस्त लॉंग ऑफला एक जबरदस्त उत्तुंग छटकार मारला होता आणि त्याच्यानंतर मात्र थोडीशी स्ट्राईक रोटेट केली जाते, एकच धाव पूर्ण केली जाते, अशा प्रकारे 11 धावसंख्या इथे पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये नक्कीच पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अगोदरच्या सामन्यात फक्त धनंजयने आपलं थोडंसं वर्चस्व केलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्वाचा गडीसुद्धा बाद केला होता, परंतु 37 धाव उभारल्या असल्याकारणाने सहजगत्या आव्हान पूर्ण केलं गेलं होतं नक्षसपूर फोकाव संघाकडनं. पुढचा चेंडू रोहित याचा, यावेळेस हलक्यातानी पुन्हा एकदा ज्या वेगाने चेंडू येईल त्या वेगाने येत नाही, चेंडू मात्र जातो तन्मयन क्षेत्रात 4 धावांसाठी. तर मागडा ठरताना दिसतो रोहित, जबरदस्त 15 धावा 4 चेंडू मध्ये खेचून काढलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी पंकज आणि महेंद्र यांनी. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूला प्रहार केला गेलाय, चेंडूला कलेक्ट करता आलेला नाही, चेंडू जातोय तो आडवला जातो तोपर्यंत नक्कीच 2 धाव पूर्ण केले जातात, तिसरे धावेचं योगदान असेल का, तर नाही, रोखलं गेलंय कारण धावा आलेले आहेत आणि अशा प्रकारचे विकेट गमावणं आपल्याला परवडणार नाही हे दोघांनी ओळखलं आणि स्वतःला सावरलं, 2 धावावर समाधान व्यक्त केला आणि या 2 धावेनिशी धावसंख्या 2 पुढे सरकलेले धावसंख्या होती ती 17. शेवटचा चेंडू असेल या षटकातील मात्र खतरा प्राप्त झालेला आहे, तो म्हणजे नक्कीच आई गावदेवी माजिवडे संघाला, कारण पॉवर प्ले मध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी लादलं गेलं त्यांच्यावर माजिवडे संघाने आणि त्याला साजेशी मात्र कामगिरी केली आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी पंकज आणि महेंद्रांनी. यावेळेस जबरदस्त प्रहार केला गेलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का, तर नाही, हा चेंडू जाईल सीमेच्या बाहेर षटकार. तर पंकज खेळतोय 11 धावावर आणि महेंद्र खेळतोय 12 धावावर, तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा, लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. काय क्लास दाखवलाय दोन्ही फलंदाजांनी, पंकज यांनी एक षटकार तर एक चौकार मारलेले, तर महेंद्र यांनी एक षटकार आणि एक चौकार मारलेले, जशास तशी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त क्लास ओपन केलाय आपला स्वतःचा, स्वतःला झोकून दिलाय आणि स्वतःला क्रूप करावं लागेल कारण ह्या ठिकाणी आई गावदेवी माजिवडे संघ
जबरदस्त कामगिरी करतोय आणि त्याला जर टक्कर द्यायची असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी झाली पाहिजे हे ओळखलंय आईगाव देवी ढोकलपाडा संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी. आणि जबरदस्त बॅक टू बॅक लगातार म्हणजे चौकार षटकारांची भौशार पाहायला मिळते. आणि म्हणूनच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिली ती तब्बल 23. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी नक्कीच राकेश काय करतो, रोखावं लागेल. अगोदरच्या सामन्यात सुद्धा थोडासा रोहित मागडा ठरला होता, 15 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या राकेश यांनी. आणि त्यासारखीच कामगिरी आता करावी लागेल राकेश याला. तर पाहूया राईट आर्म ओवर द मारा करतोय राकेश. यावेळेस सोडून दिलाय उजव्याच्या बाहेर, थोडासा दबाव आहे राकेशच्यावर कारण पहिल्याच षटकामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. आणि म्हणूनच उजव्या एष्टीला चेंडू हाताळण्याचा जो इरादा स्पष्ट केला होता, परंतु थोडा स्वैर मारा पाहायला मिळतो आणि चेंडू जातो उजव्या एष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धाव मिळते आणि दंडात्मक मात्र एक कारवाई केली जाते. एका धावेची धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होती ती 24. कुठल्या प्रकारचा चेंडू अद्यापर्यंत टाकून झालेला नाही राकेशचा. यावेळेस नक्कीच फुलटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, जबरदस्त नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. चौपर्यंत अडवला जातो, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि खतरा होऊ शकतो का, तर नाही. सुरक्षित क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज पोहोचले जातात आपल्या घरामध्ये आणि 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी लाभलं जातं. आणि या 2 धावेनिशी धावसंख्या नक्की 2 वाढते, धावसंख्या होती ती 26. खरोखरच मोठ्या धावसंख्येने वाटचाल करतोय का, ही जोडी तोडावी लागेल माझी एवढी संघाला, अन्यथा घातक ठरू शकते का, कारण पूर्ण लायसन्स आहे. सर्वच्या सर्व गडी अद्यापर्यंत तंबूच्या आसरेला आहेत, कुठल्या गडी बाद झालेला नाही आणि पूर्ण लायसन दिलाच गेलाय. यावेळेस जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, शत्ररक्षक दूरवरून धावत येतोय परंतु काही जास्त होऊ शकणार नाही, रोखलं जातं. तोपर्यंत दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते चित्त्याच्या वेगाने, हारण्याच्या चपलतेने या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी रोखलं गेलं, 2 धाव मात्र मिळतायत आणि या धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या होती ती 28. जवळजवळ प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातो, विकेट किपरला मला वाटतं झोपावं लागेल कारण कुठल्याही प्रकारचा चेंडू त्याच्यावर आतापर्यंत हातात आलेला नाही, झोपा काढाव्या लागतील. अशा प्रकारचा जर बॅट्समन असतील तर नक्कीच विकेट किपरला झोपा काढावा लागतील कारण कुठलाही चेंडू आतापर्यंत विकेटच्या मागे आलेला नाही. आणि म्हणूनच तब्बल जर बघितलं तर जबरदस्त धावा उभारण्यात येत आहे. उलटा असे चेंडू आहे, चेंडू हवेत उभा आहे, शत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, गडबड करतोय आणि जीवदान दिला जातोय. या ठिकाणी अशा प्रकारचा झेल पकडावा लागतील माझ्या संघाला. जरी तुमचं नाव मोठं असलं तरी या ठिकाणी मात्र नाव मोठं करताना दिसतोय आई गावदेवी ढोकलपाडाचा संघाचं दोन्ही फलंदाज पंकज आणि महेंद्र. धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या होते ते 30. जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त प्रेक्षकांना हा सामना पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातो, प्रत्येक चेंडूला दिशा दिली जाते, प्रत्येक चेंडूवर फटका मारला जातोय. आता मात्र त्रिफलाचित एकच चेंडू येतो बाहेर आणि तो सुद्धा एष्ट्या उधळून जातोय. पहिला गडी बाद. जबरदस्त एकच चेंडू सोडून देण्याचा नादामध्ये असं वाटत होतं हा चेंडू दिशाहीन आहे, डाव्या एष्टीच्या बाहेर जाईल आणि सोडून देण्याचा प्रयत्न केला पंकज आणि तो घातक ठरला. आणि त्रिफलाचित केला गेला पंकज याला राकेशच्या माध्यमातून. पहिल्या गडीची पतन झाली, पहिल्या गडी बाद होतोय 30 या धावसंख्येवर. मोठी चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली आई गावदेवी ढोकलपाडा संघाकडनं. जबरदस्त दुसरा मला वाटतं 1 डाऊन ला खेळण्यासाठी येतोय निलेश सुद्धा एक मोठे फटके मारण्यासाठी माहिर असणार आहे. बऱ्याच दिवसांनंतर ही ढोकलपाडा टीम आपल्या या असोसिएशन मध्ये पदार्पण करते, पाहूया. पण शक्तीनिशी उतरलेली दिसते. यावेळेस जबरदस्त प्रहार केलाय, पुन्हा एकदा शत्ररक्षक त्याच्या खाली आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका आई गावदेवी ढोकलपाडा संघाला. नाव क्रिकेट आहे, इतकी जबरदस्त मजबूत पकड असताना 2 चेंडूवर 2 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी आता बॅकफुटला जावं लागेल, आता कुठेतरी मानसिक दबाव असेल. परंतु जोपर्यंत महेंद्र आहे तोपर्यंत नक्कीच मानसिक दबाव नसणार आहे कारण डावखुरा
फलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी ही धावपट्टी जर विचार केली संध्याकाळच्या सत्रामध्ये तर नक्कीच वारा हवा साथ देणारे आहे. तर पाहूया, नक्कीच ड्राईव्ह केला जातो चेंडूला, स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. रोखलं गेलं राकेशच्या माध्यमातून, आवर घातली, लगाम घातला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 30. पहिल्याच षटकात जबरदस्त धावा आल्या असताना, जबरदस्त धावा आल्या नसता असताना नंतर मात्र लगाम घातली जाते. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या जातात, तो पण सुद्धा 4 चेंडू मध्ये 7 धावा आल्या होत्या, 3 चेंडू मध्ये 7 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर उर्वरित 3 चेंडू अतिशय सरेख लगातार, 2 विकेट आणि निर्धाव चेंडू, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली राकेशची. आणि पलटवार केला आणि आपल्या संघाला सुव्यवस्थित आणून ठेवलंय. तर धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 30. 9 चेंडू मध्ये 30 धावा आल्या त्यात 12 चेंडू मध्ये सुद्धा 30 धावा, म्हणजेच कुठेतरी जबरदस्त पलटवार केला राकेशच्या माध्यमातून. विलास तिसरा गोलंदाजचा वापर केला जातो, विलास राईट आर्म ओव्हर द मारा करणार आहे. डावखुरा गोलंदाज फलंदाज आहे महेंद्र, जो आतापर्यंत जर बघितला तर 12 धावावर खेळतोय, 4 चेंडूंचा सामना केलाय. शैलेश याला खाता सुद्धा खळता आला नाही, पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावलेले. फुल टॉस चेंडू आहे, परंतु नक्कीच ड्राईव्ह केले चेंडूला ऑफच्या दिशेने, चेंडूला कलेक्ट केला जातोय. या ठिकाणी गडी बाद होते रनआउटच्या रूपाने. तर 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले आतापर्यंत माजीवडा संघाने, नक्कीच पलटवार केलाय. त्याच नाव क्रिकेट आहे, क्रिकेट एका चेंडूने पलटवार करण्याची क्षमता ठेवू शकतो, ताकद ठेवू शकतोय. या ठिकाणी तर 5 चेंडू अतिशय सरळ आताळले गेले, तर त्या 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. राकेशने 3 चेंडू आताळले, शेवटचे 3 चेंडू आताळले, एकही धाव दिलेले. त्याच्यानंतर विलास यांनी जे 2 चेंडू टाकले आतापर्यंत 1 धाव दिलेले, म्हणजे जी मजबूत स्थिती होती ती कुठेतरी आता ढेपाळताना दिसते. फुल टॉस चेंडू, हा चेंडू सुद्धा लो फुल टॉस चेंडू होता, फायदा उठवता आला नाही. दबाव आलेले, 3 गडी बाद झाल्यानंतर महेंद्र याच्यावर, या ठिकाणी नक्कीच थोडस नाकारलं जाते या धावीसाठी. तर धावसंख्या नक्कीच 31 झालेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, अतिशय सुरेख कामगिरी विलासाची. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातो, तर हा चेंडू दिशाहीन चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळते, कुठल्या प्रकारचं हातवार करून करायचं नाहीये. फलंदाजांनी कृपया सूचना असेल तर अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 32. जबरदस्त चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडू, फुटबॉलच्या प्रमाणे चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, ज्याप्रमाणे दिशा दिली जाते गॅपमध्ये चेंडू जाऊ शकला असता पण चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं पायाच्या द्वारे. अन्यथा गॅपमधून चेंडू फरार होऊ शकला असता. 4 धावासाठी 2 धावा नक्कीच वाचवलेले आहेत आणि या 2 धाव्यानिशी धावसंख्या होती ती 34. पहिल्याच षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त आवर घातली जाते, 7 धावा खर्च केल्या जातात. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तर अतिशय चांगल्या प्रकारे विलास यांनी कामगिरी केली. पुन्हा एकदा वारंवार फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला जातात, या ठिकाणी चेंडू गॅप मध्ये जातो का तर नाही. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं, चांगली 7 सुद्धा पाहायला मिळते. साथीदाराची 2 धावा मिळणार आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही नसणार आहे. तर अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत, तर 2 धावेनिशी धावसंख्या होती ती 36. चांगली गोलंदाजी, चांगला पलटवार, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. अगोदरच्या पहिल्याच षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले होते, पण त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचा चौकार पाहायला मिळाला नाही किंवा षटकार पाहायला मिळाला नाही. तर विलास यांनी सुद्धा अद्याप कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारू दिलेला आहे, म्हणजे कमबॅक केलेले राकेश आणि विलास यांनी आपल्या संघासाठी, माजिवडा संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. आता चेंडू तर्रार, तेज तर्रार बाउंड्रीच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. We'll be right back.
तर या षटकातील शेवटचा चेंडू आहे. एक चौकाराची गरज होती आणि तो चौकार मारण्याचा आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का तर नाही, रोखलं गेलं. कारण आतापर्यंत पुढील सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि महत्वाचं विकेट आहेत महेंद्र आणि अभिषेक, राजेंद्र आणि अभिषेक. तर धावसंख्या या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या होती ती, धावसंख्या झाली ती 42. चांगली धावसंख्या. आतापर्यंत सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जबरदस्त या तिसऱ्या षटकामध्ये थोडस धावा नंतरच्या चेंडूवर ज्या चार धाव शेवटच्या चार चेंडूवर मात्र ज्या 10 धावा आल्या त्या कुठेतरी लाभदायक ठरू शकल्या आई गावदेवी ढोकालवाडा संघासाठी. जर 50+ धावा झाल्या तर कुठेतरी नक्कीच जबरदस्त मोठी लढत पाहायला मिळेल. कारण ती क्षमता ती ताकद माजिवडे संघामध्ये आहे. जास्त धावा जर असेल तर तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. नेहमीच आपण त्यांना फलंदाजीसाठी नावाजलेले आहेत. गोलंदाजीमध्ये थोडंसं मार खावा लागलेला आहे रोहित याला. तब्बल 23 धावा दिल्या होत्या. राकेशने थोडासा चांगला पलटवार केला. यावेळेस जबरदस्त त्रिपला चित्त केलेला आहे. पुढचा गडी बाद होतोय आई गाव देवी ढोकालवाडा संघाचा. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर एक महत्वाचा विकेट टिपला जातोय. अभिषेकला तंबूच्या आसऱ्याला जावे लागेल. जबरदस्त चेंडू हाताळला होता आणि त्या चेंडूवर त्रिपळा चित्त केला गेला अभिषेकला. तर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज हापी चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्यवस्थित कट केला गेला आणि थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू वाटचाल करतो 4 धावांसाठी. तर चार चेंडूचा खेळ बाकी. या चार चेंडूमध्ये जरी 8 धावा येऊ शकल्या तर कुठेतरी चांगली सुव्यवस्थिती असेल. आई गावदेवी ढोकालवाडा संघाची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. त्याच्यानंतर मात्र राकेशने थोडासा पलटवार केला, चांगली गोलंदाजी केली. यावेळेस उलटा असा चेंडू हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू विमार घोषित करतायत पंच. आणि 1+1 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हाऊस टाकण्याचा जो इरादा होता की थोडासा मागात ठरला. चेंडू जास्त उचली घेणारा चेंडू गेला आणि पंचाने विमार चेंडू घोषित केला आणि पुढचा चेंडू नक्कीच फ्रीट असणार आहे. डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असणारे विकास. तर धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होती ती 48 जवळजवळ. या षटकातील अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचं लादलं गेलं. आता मात्र नक्कीच जबरदस्त चेंडू टाकला गेला होता. क्षपणास्त्र चेंडू म्हणता येईल या चेंडूला. बचावात्मकच खेळू शकतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तर अशा प्रकारे 2 धावा पूर्ण एकदा मिळतायत आणि 50 धावा फळकावर लागतायत. जबरदस्त कामगिरी जी सुरुवात केली होती दोन्ही फलंदाजांनी, पंकज आणि महेंद्र. जो श्रीगणेशा केला होता तो पाया रचला होता, त्याला कळस बांधण्याचं काम उर्वरित फलंदाजाने केलेलं आहे आणि म्हणूनच आतापर्यंत धावा झाल्यानंतर 50. नक्कीच सरेक चेंडू, जबरदस्त चेंडू, जबरदस्त. कुठल्या प्रकारचा हिलून दिला जाय जाग्यावरून मारण्याचा जो प्रयत्न केला गेला होता. यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला मयुरेच्या माध्यमात. अशा गोलंदाजीसाठी ज्याप्रमाणे फलंदाजीसाठी नावाजलेलं आहे त्यासाठी गोलंदाजीसाठी सुद्धा नावाजलेलं आहे मयूर. आई गावदेवी माझ्याकडे संघाकडनं उलटा असं चेंडू होता, फायदा कुठं होता आला नाही आणि बॅक टू बॅक 2 चेंडू सरेक चेंडू हाताळतोय मयूर. आणि धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 50 या षटकातील शेवटचा चेंडू.
अतिशय सुरेख चेंडू हाताळले गेले, फ्री हिट होता, त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे फटका मारू दिला नाही, त्याच्यानंतर दोन धावा दिला, त्याच्यानंतर मात्र दोन चेंडू अतिशय सुरेख हाताळतोय मयूर। पुन्हा एकदा फुलटा टाकण्याचा प्रयत्न केला जातो, वारंवार चूक केली गेली आणि या ठिकाणी सुद्धा गडी बाद होतोय, कुठल्या प्रकारची धाव नसणाऱ्या रनआउटच्या रूपाने। धावसंख्या 50, जिंकण्यासाठी 51 धावांची गरज। सर नक्कीच आपण बघितलं, एकंदर 4 षटकांचा खेळ देखील झाला, त्यामध्ये 50 धावा लावल्या आणि 51 धावांचं समोर टार्गेट सेटअप केलेलं आहे, ते देखील ऐगाव देवी माजी उबडा संघा समोर केलेला आहे, ते देखील 51 धावांचं लक्ष। ज्या प्रकारे विश्लेषण करणार आहोत, रोहित 23 धावा खर्च केले होते, त्यानंतर राकेश याने देखील 7 धावा खर्च केले होते, त्यानंतर विलास याने देखील 10 धावा खर्च केल्या, त्यानंतर मयूर याने 9 चेंडू देखील हाताळला होता, तर देखील फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, जवळपास 60 ते 70 धावा नक्कीच धापलकावर लागल्या असत्या। कारण पूर्णपणे थांबवलं गेलंय, अर्ध देखील धावा एकंदरीत आपण बघितलं 50 धावा या धापलकावर मात्र लागले जाते, आणि 51 धावांचं एक समोर लक्ष ठेवलंय। तर ह्या पुढील देखील आपल्याला बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ते देखील लक्ष स्पोर्ट्स पगाव संघ देखील सज्ज आहे, त्यानंतर विजयी संघ असेल त्या संघामधून देखील नक्ष स्पोर्ट्स पगाव संघाबरोबर दोनात करावे लागतील, त्यानंतर देखील एक पाऊल मागे आहे आणि तो देखील कारण जबरदस्त कामगिरी देखील केलेली आहे, ते देखील ऐगाव देवी ढोकालपाडा संघाने। तर सर्व जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, जे देखील दोन फलंदाज देखील अंध क्रीज वर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच बरोबर देखील ऐगाव देवी ढोकालपाडा संघाने देखील आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे। या पहिले षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र किती धावा जमा करतो की थांबवतो, ज्या प्रकारे 51 धावांचं समोर लक्ष आहे, पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या रोहित, तो रोहित मात्र देखील सलामीला देखील पुढे येतोय आणि ऑन स्ट्राईक वर देखील सज्ज असणार आहे, जबरदस्त कामगिरी करतोय, यंग टॅलेंट आहे, नुकतंच या क्रिकेटच्या दुनियेमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि गावदेवी माजी वडील संघामध्ये। दरम्यान पंच देखील त्या ठिकाणी इशारा करते, दरम्यान सामना देखील सुरुवात होते, पहिले षटक हाताळण्यासाठी देखील राजेंद्र शेवळीचा पहिला चेंडू, नो चान्स नो डाऊट आणि चेंडू निघून जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, 4 धावांसाठी पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय चौकार। पहिल्या चेंडूवर चौकार येतोय साडी, एकंदरीत आपण बघितलं पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्ले षटकामध्ये आपण बघितलं इनसाइडच्या वरून चेंडू आपण बघितला होता, तो देखील शबळे देखील पिकअप केलाय चांगल्या प्रकारे, मात्र क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत हा चेंडू देखील निघून जातो शिवाय शबळेकडे, दुसरा येणार हा चौकार। बॅक टू बॅक दोन चौकार
पेश करताना आपल्या पाळ्या मध्ये तो देखील रोहित मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी पेश केली होती रोहित याने, तब्बल जवळपास 27 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्या मॅच मध्ये देखील बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन चमकार मात्र येताना पाहायला मिळतोय, कारण क्षेत्ररक्षण मध्ये लगेचच बदल केला जातोय, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचं हा मोठा एक डबल माइंड मध्ये पडला जातोय आणि तो देखील आईगावजी ढोकलपाडा संघाचा संघाने शाहवेळी देखील फटका तर फसलाय आणि चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जास्तीत जाऊट कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही आणि फलंदाज मात्र रोहित याची खेळी संपुष्टात, पहिल्या विकेटचं पतन। सुरुवातीच्या दोन चेंडू मात्र दोन चमकार पेश केली होती, त्यानंतर देखील एक जवळपास उर्फी चेंडू आतला होता मात्र डीप लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पूर्णपणे पुढे आला होता, कारण क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला होता, त्याच प्रमाणे देखील चेंडू देखील हाताला होता आणि लगेच फलंदाजाला देखील डगवटला फाटला, रोहित कुठेतरी थोडासा एक डेंजरस वाटला होता आणि त्या रोहितला मात्र लगेचच त्या ठिकाणी बाजूला केलं, ते देखील गोलंदाज राजेंद्र। ज्यावेळी देखील अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू देखील हाताला होता आणि त्यानंतर इष्टांवर अचूक निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला होता, तोपर्यंत मात्र एक धाव येते एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावाने देखील धावपलक देखील जातोय पुढे, तो देखील 9 धावांवर जातोय पुढे कृपेश, तो देखील येतोय विकेट क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर येतोय, देखील एक चांगला फटका फिश केले लॉंगन लॉंगअपच्या मध्ये येतोय या डाबा मधला तिसरा चौकार। क्षेत्ररक्षक डिफ लॉंगन क्षेत्रामधला त्या ठिकाणी पुढे आला होता मात्र जवळपास बरोबर मधल्या इष्टींच्या वरून चेंडू त्या ठिकाणी पिकअप झाला होता, लॉंगन लॉंगच्या मध्ये त्यांना चौकार आपल्याला पाहायला मिळाला, त्यावेळी अजबाईसच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये चेंडू आताला जातोय आणि वाईड चेंडूचा इशारा देखील येतोय, एक धाव मात्र एक्सेस स्वरूपामध्ये देखील स्कोर बरोबर ऍड केली जाईल आणि या एका धावेने धावफलक देखील पुढे जातोय आणि तो देखील 14 धावांवर जाऊन पोहोचतोय, एक चांगली दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कारण ज्या प्रकारे 51 धावांचं लक्ष आहे आईगावजी ढोकलपाडा संघाने काय सुरुवात केली होती आणि ज्यावेळी तर शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये झेल सोडला जातोय आणि त्यानंतर थोडासा कुठे नाराज होतोय क्षेत्ररक्षक झेल सोडल्यानंतर, कारण हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं, तर देखील एक धाव येते लाईफ लाईन तर भेटली जाते या कृपेशच्या फलंदाजाला आणि तोपर्यंत एक धावा आली त्याच्या जोरावर धावा देखील आपल्या 15 धावा लागल्या जाते, कारण ज्या प्रकारे 51 धावांचं लक्ष समोर आहे 13-14 अस्किन रन रेटने पुढे जायचं असताना देखील 15 धावा धापलकावर समत्र लागले जात आहे आणि एका षटकाचा खेळ देखील झालेला आहे, एक चांगली सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते, जवळपास 4 षटकांचा खेळ आहे, तब्बल 51 धावांचं समोर एक टार्गेट सेटअप केलंय आणि त्यानंतर एका षटकाचा खेळ देखील संपला आणि 15 धावा या देखील धापलकावर मात्र लागले जात आहे, इथून पुढे मात्र थांबावं लागेल, त्यासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक देखील संपलेलं आहे, क्षेत्ररक्षण देखील बदल केलेला आहे, लगेचच 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण देखील आपण बघतोय, जवळपास सीमारेषेपलीकडे देखील विस्तारलं जाते लावलं जाते, लॉंगन क्षेत्रामध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग आणि त्याचबरोबर दोन क्षेत्ररक्षक त्या सर्कलच्या आतमध्ये देखील आपल्या फर्स्ट स्लिपमध्ये, त्याचबरोबर जवळपास शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सजवलं जात आहे, ज्या प्रकारे आपण बघितलं होतं शॉर्ट मिडऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता, लगेचच जवळपास कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सजवला जातोय आणि जो नक्कीच मिडऑन क्षेत्रामध्ये होता तो शॉर्ट मिडऑन क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी ऑनसाईडला ठेवला जातोय, ज्यावेळी देखील एक चांगला चेंडू हाताला जातोय, मात्र तेवढा चांगला फटका देखील पाहायला मिळतो, प्लेसमेंट चांगला आहे मात्र एकच धावेल कारण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय आणि चांगली फेकी देखील
आपल्याला पाहायला मिळते. एक धावे ते एका धावेने देखील स्कोर करत गेला. हलोवर बने पुढे जातोय तो देखील 16 या धाव संख्येवर जातोय. स्कर ज्या प्रकारे कुलदीप याची मात्र अनुपस्थिती आहे. शैलेश देखील अच्छा मॅच मध्ये नाही आहे. शब्द देखील फटका तर फसला चेंडू हवेमध्ये जज करू शकला नाही. जेल सोडलं जातोय आणि त्या ठिकाणी चेंडू देखील निघून जातोय शिमारी शब्दकडे. चमकार तर सबकार येतोय. एकंदर आपण बघितला शत्रक्षक थोडासा पंपलिंग झाला होता, पुढे आला होता, चेंज करू शकला नव्हता. शाबरी देखील बॅकपट पंच करण्याचा प्रयत्न केला, जागा दिली जात नाही. कोवरड बॅच चेंडू होता आणि हा चेंडू मात्र जातोय निर्धाव स्वरूपामध्ये. एकंदर धावा देखील आपण बघतोय, त्या देखील 20 या धाव संख्येवर जाऊन पोहोचला जातोय. तो देखील ऐगाव देवी माझी विडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कुलदीप नसेल, त्याचबरोबर शैलेश देखील नसेल आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील त्यांचा संघ चांगली कामगिरी देखील करतोय. कुलदीप पहिले मॅच साठी होता, त्यानंतर मात्र कुठेतरी एक अनुपस्थिती त्याची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर देखील आपण जवळपास बघतोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू देखील विसवला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त दोन धाबा या कंप्लीट केल्या जाते. त्याने दोन धाबेने देखील धाबल देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुढे येतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना देखील धाबा देखील अतिशय चांगल्या प्रकारे लागल्या जाते. त्या देखील 22 धाबा आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 22 धावा लागले जाते. तर जवळपास 13-14 एक प्रत्येक षटकामध्ये धावा जमवायच्या होत्या आणि धावा एक जमवण्याचा नक्कीच त्या ठिकाणी माणूस आणि एकंदरीत जमवतान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी माझी एवढा संघ यावेळी मात्र लगेच लिव्हिंग एच यस इज आउट, कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही आणि विलासच्या फलंदाजा मात्र डगआउटला जावा लागेल. स्पिनर्स देखील फलंदाज बाद होतोय. अजून नवीन फलंदाज डेंजरस कस्टमर आहे तो मयूर. एका मोठे फटके मारण्यामध्ये देखील माहिर आहे, त्याच्या पूर्णपणे जबाबदारी असेल. इथून पुढे समुद्र नक्कीच कृपेश भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अडच्या वेळीच देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि चेंडू देखील जातोय लॉंग स्टॉप सिमर्षकडे आले. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कृपेशला डगआउटला जावं लागेल. धावतीच्या स्वरूपामध्ये स्वतः पुढे झकून दिला होता, पुढे आला होता कारण काही गरज नसताना देखील त्या ठिकाणी पुढे येतोय. स्वतःला संकटामध्ये सापडवला गेला आणि फलंदाज बाद होतोय कृपेश. दोन षटकांचा देखील स्केल संपलेला आहे आणि धावा देखील 23 धावा लागल्या जाते. धावपल कवर 51 धावांचं समोर टार्गेट सेटअप केलेला आहे. बल्ला देखील अजूनही 28 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 28 धावा. जोपर्यंत मयूर खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र नक्की धावांचा पल्ला सहजरित्या पार पाडू शकतोय गावदेवी माझी विडा संघ. त्यासाठी देखील एक चांगला प्रयत्न देखील करावा लागेल. मात्र इथून पुढे जे दोन गोलंदाज आहेत ते मात्र कशा प्रकारे चांगली कामगिरी करतील का आणि तो प्रयत्न देखील दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही बॅलेन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शबरीस देखील बॅकपट पंच केलंय क्षेत्रामध्ये.
देखील षटक केले, तर दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केली जाते आणि दोन धाव मिळणे धावा देखील 25 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. तर अशा ठिकाणी विनंती करतोय अवेश वागळे त्याचबरोबर सागर वागळे, तर त्यांना विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. तर एकंदरीत दुसरा चेंडू देखील आपण बघितलं डॉट सर्वमध्ये, कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील उद्घाटन प्रसंगी अवेश बकडे दादा देखील आपल्या सभेत उपस्थित होते. त्याचबरोबर सागर बकडे आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. तर 25 धावा लागले जाते मयूर देखील डॉट स्वरूपामध्ये चेंडू होते. यावेळी मात्र अडकित फुल डॉट चेंडू होता, मात्र फनसे नो चेंडू दर्शवतात आणि एकंदरीत एक नो चेंडूचा इशारा आला होता. याच बीमर चेंडू आता आला होता, मात्र धाव चिच्च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय, कारण स्वतःचा विकेट त्या ठिकाणी गमवण्याची एक नक्कीच भीती मनामध्ये होती आणि तेच काम केलं. मयूर मात्र नॉन स्ट्राईकला थांबतोय आणि समोरच्या फलंदाजा मात्र त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद करतोय आणि या फलंदाज चौथा बाद होतोय. फलंदाज देखील बाद झाला एका धावेनिशी, आता बल्ला पेमर स्वरूपामध्ये देखील चेंडू होता 1+1 त्या दोन धाबा मात्र अडकित स्वरूपामध्ये एकतर धाबे ते देखील 27 या आकड्यावर जाऊन पोचले जातोय. जवळपास थ्रीट देखील चेंडू असणार आहे आणि फुल फॉर्मेशन असेल पूर्णपणे मुभा असेल त्या फ्रेट चेंडूवर. मित्रांनो फलंदाज सुदीप येतोय, शबरी देखील बॅकवर्ड पंच केलाय आणि तो देखील बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते. मिसफील सातत्याने पाहायला मिळते. तिसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केले जाते आणि या तीन धावने देखील स्कोर कार्ड देखील पुढे येतोय. अगदी माझी पुढे संघ तो देखील 30 धावांवर जातोय. अजूनही 21 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. अगदी देखील गावदेवी माझी पुढे संघाला एका जबरदस्त चांगली कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली फलंदाजी देखील साकारताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अजूनही 9 चेंडू 21 धावांची गरज असेल, कारण आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. धाबा देखील आपण बघतोय ते देखील 30 धाबा लागले जात आहेत. शावली मात्र नक्कीच मिडल ऑफ द बॅट बॅट आणि चेंडू मध्ये चांगला कनेक्शन आणि हा जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावर जाणारा हा षटकार. ज्या प्रकारे आपण बघितलं होतं फलंदाजाला सुदीपला बाद केलं होतं आणि ते देखील जवळपास राकेशला बाद केलं होतं, कारण स्वतः पूर्णपणे विश्वास ठेवला थांबला त्यानंतर मात्र नक्कीच प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. डिफाईन लेग क्षेत्रामध्ये देखील चेंडू जातोय आणि तोपर्यंत देखील दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाते आणि या दोन धावेने फलक देखील हलवरपणे पुढे जातोय. तो देखील 38 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. आता कुठेतरी एक शेवटचा चेंडू शावेल मात्र आणखी फुलटा चेंडू मिस्टर पेटका चेंडू हवे मध्ये यस इज आउट फलंदाज बाद मयूर बेगी विकेट. तर 38 धावा लागल्या जात आहेत. धाव फलकावर अजूनही
सहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अजूनही बॅलेन्स एक सामना आपल्याला पाहायला मिळतो. 50-50 अवस्थेमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 100 चेंडू मैदुबाद झाला, थोडासा कुठे नाराज झाला आणि एका डगआउट मध्ये थोडासा नक्कीच त्या ठिकाणी नाराजीचा सूर पसरलेला असेल. कारण नव्याने फलंदाज ऑन द क्रीजवर येतोय आणि तो देखील फलंदाज मिलिंद येतोय. त्याचबरोबर सुदीप असेल, दोन फलंदाज असतील. अजमणी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. ज्या प्रकारे आपण बघितलं होतं बिमर स्वरूपामध्ये देखील चेंडू आतले होते, त्यानंतर त्याचा फायदा देखील घेऊ शकला नव्हता. मयूर त्यानंतर देखील एक फुल टच चेंडू आतला, त्याचा देखील फायदा घेऊ शकला नव्हता. मिस टाइम फटके आपल्या पाहायला मिळेल. त्यानंतर गोलंदाज येतोय, अभिषेक येतोय. तर नव्याने फलंदाज मिलिंद सज्ज असेल. शावली देखील स्वेष्ट बाहेर चेंडू आपण बघितला, एका जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. कारण छोट्या उंचीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा पूर्णपणे मात्र गोलंदाज अभिषेक पहिल्याच चेंडू आपण बघितला, एका जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. 6 चेंडू 13 धावा, आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. समीकरण थोडस कठीण होतोय. यावेळी देखील ऑन साईडला चेंडू देखील चांगल्या प्रकारे खेळून काढलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. आणि दुसरी 38 धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो. हलकासा मिसफील झाला आणि लगेचच 3 धावा या मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तर अजमणी तब्बल 4 चेंडूंचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल आणि 10 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका येतोय तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल. तर डॉट सर्वमध्ये चेंडू होतोय तर मात्र नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल, ते देखील गोलंदाजाचा आणि संपूर्ण संघाचं. आणि तोच प्रयत्न देखील असेल दोन्ही संघाच्या बाजूने, फलंदाज की गोलंदाज. सफंडेचा सज्ज गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गावर अभिषेक. आणि हा चेंडू मात्र नक्कीच 9 चेंडूचा इशारा येतोय. आणि आता मात्र फ्लीट असेल अजून 4 चेंडू आणि 9 धाबा. हा उलटा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नक्कीच नवोदित फलंदाज देखील खेळपट्टीवर सुदीप आणि मिलिंद आहेत. दोन फलंदाज फ्लेट चेंडू असेल, आउट ऑफ क्रीजच्या बाहेर चेंडू आतला होता आणि हा चेंडू देखील 9 चेंडूचा इशारा येतोय. आणि एकंदरीत फ्लेट चेंडू अजून बाकी असणार आहे. धावांचा वेग देखील आपण बघतोय, धाबा लागल्या जात आहेत 43. तर 8 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू आणि 8 धावा, प्रत्येक चेंडूच्या मागे 2 सरासरी हे मात्र अडकीस ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ज्या प्रकारे मयूर फलंदाज बाद झाला त्यानंतर कुठेतरी एक थोडासा जल्लोष पसरला होता, तो देखील ऐकावती ढोकळापाडा संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा सज्ज असेल तो गोलंदाज अभिषेक. शावली देखील फ्री हिट चेंडू एका जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्शन देखील होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण एकंदरीत 43 आता मात्र 3 चेंडू आणि अजून धावांची गरज असेल 8 धावा. समीकरण यावेळी मात्र आणखी बिघडले जाते. शबली देखील स्लिपिंग एज लागला जातोय. एसटी रक्षक कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही आणि फलंदाज जबाब. माझा मूड झाला फ्रेश, आता मात्र अजमणी 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. आता मात्र आणखी समीकरण थोडस कठीण होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थ देखील जवळपास आपण बघितलं ज्या प्रकारे शिवसई स्फोट यवई आणि शिरगाव स्फोट शिरगाव या दोन संघांमध्ये आपण सामना बघितला होता, त्यामध्ये देखील 2 चेंडू आणि 8 धावांची मात्र गरज होती. त्याच प्रकारचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी देखील आपण बघतोय आणि चेंडू देखील निघून जातोय डीप फाईनल क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एकच धाव येते. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. जर षटकर येतोय तर इक्बल मध्ये सामना मात्र नक्कीच जाणार असेल. इथे तर मात्र नक्कीच हरणार तर पराभव तर होणार नाही. अर्थ देखील एक गावदेव ढोकळपाडा संघ मात्र षटकर येतोय तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि सुपर ओव्हर इक्बल मध्ये जर सामना पोहोचतोय तर. कारण गोल्डन षटकार येईल का समोर फलंदाज
तर राज्य असेल अपॉर्च्युनिटी गोल्डन षटकार आपल्या संघासाठी। चावली मात्र नक्कीच डॉट स्वरूपामध्ये चेंडू होते स्वतःवर, मात्र नक्की नाराज होते ओवर पिच चेंडू होता, मात्र विजय संबोधन करतोय अभिनंदन आई गावदेवी ढोकालपाडा संघ, तर हार्डलक आई गावदेवी माझी एवढा संघ। नक्ष स्पोर्ट्स पोगाव संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी ढोकालपाडा संघाचा कर्णधार दोन्ही संघाने यायचे लगेचच नाणेफेक साठी कृपया, आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय। तसेच आई गावदेवी माजीवडा संघाचे मॅन ऑफ द मॅच एक राहिलेले तर रोहित यांनी यायचे अगोदरच्या सामन्यामध्ये, आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय पंकज याला ढोकालपाडा संघाचा एक जबरदस्त ज्यांनी सुरुवात केली होती